छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या राजेपणाने नाही तर साधेपणाने चर्चेत असतात. उदयनराजे हे सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या मातोश्रींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजताच उदयनराजेंनी आपला प्रचार दौरा अर्धवट सोडत थेट हॉस्पिटल गाठले. नरेंद्र पाटील यांच्या आई वत्सलाबाई यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत पुढील उपचारांची माहितीही घेतली. त्यांना झालेली गंभीर दुखापत लक्षात घेता पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्याचे निश्चित करूनच उदयनराजे साताऱ्याकडे परतले. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रतिस्पर्ध्याच्या कुटुंबियांविषयी असलेल्या आपुलकीने उदयनराजेंनी आपले राजेपण दाखवून दिले.